पूर्वीच्या काळी घरामध्ये फ्रीज नसायचे पण सगळं अगदी सुरळीत चालायचं. अजून एक प्रश्न त्यातल्या त्यात आपल्याला पडतो, पूर्वी जर फ्रीज नव्हते तर मग हे लोणकढी साजूक तूप काढलं जायचं ते कसं, कारण ती साय कशी साठवून ठेवायचे. तर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं भरपूर दूध असायचं, त्या दुधावरची सायसुद्धा तितकी जाड असायची, त्यामुळं अगदी 3 ते 4 दिवसाचं विरजणसुद्धा लोणी काढायला पुरेसं व्हायचं. मस्त ते रवीनं घुसळलेलं ते लोणी, त्याच्यासोबतचं खमंग ताक आणि लोणकढी साजूक तूप. पण आता काय होतं, आता एकत्र कुटुंब पद्धती तितकीशी राहिली नाही, कुटुंब लहान त्यामुळं दूध पण कमी, त्यात आपल्याला दुधाची क्वालिटी तर कशी असते हे माहितीच आहे, त्यामुळं सायसुद्धा तितकी निघत नाही आणि अगदी 3-4 दिवसाचं विरजण लोणी काढायला पुरेसं होत नाही, त्यामुळं आपल्याला अगदी 8-10 दिवसाचं विरजण साठवावं लागतं आणि म्हणूनच फ्रीजचा वापर करावा लागतो. तर आज सरिताज किचनमध्ये आपण अगदी पारंपरिक पद्धतीने लोणकढी तूप कसं काढायचं ते बघणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, फ्रीजमध्ये ज्यावेळी विरजण साठवतो त्यावेळी तयार होणाऱ्या ताकाची चव थोडीशी सपक असते किंवा कडवट असते, तर असं होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, काय प्रोसेस फॉलो करायची, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्यानंतर रवीने घुसरून अगदी मस्त खमंग ताक असलेलं लोणकढी साजूक तूप कसं करायचं ते बघणार आहोत. सुरुवात करूया. तर मी ही साधारण 1-10 दिवसाची साय साठवून तिचं विरजण लावून घेतलेलं आहे. तर आता हे विरजण मी साठवलं कसं, तर दूध गरम केल्यानंतर ते झाकण न ठेवता संपूर्ण थंड करून घ्यायचं. जर आपण झाकण ठेवलं ती साय तितकी चांगली जमत नाही. दूध संपूर्ण थंड झालं की तिची साय एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात काढा, दुसरं कोणतंही भांडं वापरू नका. अशीच आपल्याला 3 दिवसाची साय साठवून घ्यायची आणि रोजच्या रोज ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. 4थ्या दिवशी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं साधारण 1 ते 2 चमचा दही घालायचं, चांगलं मिक्स करून ठेवायचं आणि 5-6 तासासाठी फ्रीज बाहेरच ठेवायचं. त्यानंतर 5-6 तास किंवा रात्रभर तुम्ही त्याला फ्रीज बाहेर ठेवलं की त्याला थोडासा आंबटपणा येतो, मग आपल्याला ते पुन्हा फ्रीजमध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि मग त्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवस रोजच्या रोज दुधावरची साय त्याच्यामध्ये मिसळत जायचं. फक्त लक्षात घ्या, साय मिसळत असताना रोजच्या रोज तिला मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही साय फक्त त्याच्यामध्ये टाकत राहिला तर मात्र त्याच्यावर एक अशी पिवळसर रंग येतो किंवा तिला बुरशी चढते आणि त्याची चव कडवट होते, त्यामुळे रोजच्या रोज मिसळून घ्या. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटतं की आता हे पुरेसं विरजण तयार झालं आहे त्यावेळी याला आपल्याला घुसळायला घ्यायचं आहे. तर आता आपलं माझं विरजण तयार झालेलं आहे, आता आपण याच्यापासून लोणी कसं काढायचं ते बघूयात. आता हे विरजण मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. पूर्वी कसा गंज किंवा मोठ्या चरबीमध्ये लोणी घुसळायला घ्यायचं आहे. आता आपल्याकडे अशा गोष्टी असतील तर नक्कीच वापरू शकतो, माझ्याकडे सध्या नाही आहे. तर आपण रवीने घुसळून ताक करणार आहोत त्यामुळे याची चव खमंग येते. या उलट जर तुम्ही मिक्सरला फिरवलं तर चव थोडीशी सपक लागते आणि त्या ताकाला ती खमंग चव येणार नाही. तर आता रवीला बऱ्याचदा काय होतं, लोणी चिकटून राहतं, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे. या गरम पाण्यामध्ये ही रवी बुडवून घ्यायची आणि मग ताक घुसळायला सुरुवात करायची, म्हणजे लोणी खूप जास्त रवीला चिकटून राहणार नाही. तर हे बघा, सुरुवातीला याला अजिबात पाणी घालायचं नाही, एक जवळपास थोडंसं असं याला रवीने मॅश करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला परत घुसळायला सोपं जातं. आणि त्यानंतर याला असं रवीने छान घुसळून घ्यायचं. तर हे बघा, याला मी साधारण 1-5-6 मिनिटं पाणी न घालता असं चांगलं घुसळून घेतलेलं आहे. लगेच पाणी घालायचं नाही. आता ज्यावेळी आपण लोणी घुसळत असतो हवामानावर अवलंबून आहे की आपल्याला पाणी कसलं वापरायचं आहे. जर उन्हाळा आहे तर तुम्ही बर्फाचं थंड पाणी किंवा आईस्क्यूबसुद्धा वापरू शकता, पण जर उन्हाळा नाही आहे, थंडी आहे, तर साधं नॉर्मल पाणी वापरलं तरी चालतं. आत्ता खूप जास्त थंडी पण नाही किंवा खूप जास्त उन्हाळा नाही, त्यामुळं मी फ्रीजमधलं थंड पाणी वापरते आहे. तर थोड्याशा पाण्यामध्ये मी फ्रीजमधले आईस्क्यूब्स टाकलेले आहेत आणि ते पाणी मी वापरते आहे. साधारण 1 ग्लासभर पाणी घातलं. आता याला तोपर्यंत आपल्याला घुसळत राहायचं आहे जोपर्यंत याच्यातल्या लोण्याचा गोळा वर येत नाही. तर हे बघा, अगदी 4 ते 5 मिनिट घुसळल्यानंतरच लोणी वर येऊ लागलेलं आहे, पण अजून त्याचा गोळा तयार झाला नाही, त्यामुळे याला अजून घुसळून घ्यायचं. तर बऱ्याच जणांना नीट घुसळता येत नाही, तर घुसळायचं कसं, रवी अशी ठेवली ना सगळ्यात वर आपला हात ठेवायचा आणि घुसळायचं, म्हणजे अगदी पटपट घुसळलं जातं. बरेच जण अगदी मध ठेवतात पण तसं केल्यावर रवी पाहिजे तशी फिरत नाही. एकदम वर हात ठेवायचा आणि घुसळून घ्यायचं. आणि घुसळताना ते अंगावर उडतं म्हणून मी इथं ॲप्रन घातलेला आहे, हे मला आत्ता लक्षात आलं.
खरं बघायला गेलं तर अशी चरबी वगैरे वापरली जाते, मोठी हंडी असते, त्याचा आकार असा असतो की जरी ते घुसळल्यामुळं उडलं तरी पण ते आतच पडतं. पण आता माझ्याकडे तसं भांडं नाही म्हणून मी अशी ॲप्रन घातलेलं आहे. आता याला अजून एक 4 ते 5 मिनिटं घुसळून घ्यावं लागेल. तुमचं दूध कसं आहे यावर अवलंबून असतं. माझं हे दूध येतं ते प्युअर आहे, गवळी अगदी ताजंताजं दूध आणून देतो म्हणून त्याचं लोणी अगदी पटकन निघालं. तुमचं जर गाईचं दूध असेल किंवा जर तुम्ही पॅकेटचं दूध घेत असाल, लो फॅट दूध असेल, तर त्याचं लोणी निघायला जास्त वेळ लागू शकतो. तर हे बघा, अजून एक 4-5 मिनिटं घुसळल्यानंतर आता याचे असे मोठे मोठे गोळे दिसू लागलेत. हे आहे लोणी. आपल्याला यामध्ये आता अजून पाणी घालायचं आणि याला परत अजून एक 2-3 मिनिटं चांगलं घुसळून घे. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळी आपण लोणी काढत असतो हे घुसळण्याचे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. कारण असं म्हणतात की ज्यावेळी आपण याला रवीने घुसळत असतो या दह्यामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जातो आणि ते ताक असेल किंवा त्याच्यापासून तयार होणारे लोणी असेल हे पचायला सोपे जातात. त्यामुळं ही घुसळण्याची प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही मिक्सरवर केला तर त्याचे तितके फायदे मिळतीलच असं नाही. तर हे बघा, आता आपलं लोणी निघालेलं आहे, याचे भरपूर गोळे आपल्याला दिसू लागलेले आहेत. आता हे बघा, रवीला अजिबात लोणी चिकटलं नाही कारण रवी आपण कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती. फक्त माझ्याकडनं एक गोष्ट विसरली, हे भांडंसुद्धा आपल्याला गरम पाण्यामध्ये एकदा बुडवून काढायचं. मी ते केलं नाही त्यामुळं बघा लोणी भांड्याला बरंच चिकटून राहिलं आहे. असो, तुम्ही करताना मात्र भांडं थोडंसं गरम पाण्यामध्ये बुडवून काढा. आता लोणी बाहेर काढताना ते हाताला चिकटू नये म्हणून आपल्याला परत कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग हे लोणी बाहेर काढायचं. हे बघा, आता सहज निघतंय. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतील. हे बघा, मस्त लोण्याचा गोळा तयार झाला आहे. छान दाबून घेऊया. सगळं लोणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर असंच मध्ये मध्ये कोमट पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत हे लोणी असं काढून घ्यायचं म्हणजे हातालाही लोणी चिकटत नाही आणि तळाला चिकटून बसलेलं लोणीसुद्धा अलगद निघतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आई आजी पहिल्यापासून फॉलो करतात. तर हे बघा, सगळं लोणी मी काढून घेतलेलं आहे. इथं हे लोणी आहे आणि हे जे राहिलं आहे ते आहे ताक. पण बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळी आपण लोणी काढतो त्यावेळी त्या तुपाला असा खूप जास्त आंबट वास येतो कारण त्यामध्ये थोडासा ताकाचा अंश शिल्लक राहिलेला असतो. त्यामुळं हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पाणी घालायचं आणि हे लोणी परत असं थोडंसं तोडून चांगलं धुवून घ्यायचं. तर लोणी धुवून घेतलं की हे पाणी परत या ताकामध्ये ओतायचं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे लोणी 1-3 वेळा धुवून घ्यायचं. जोपर्यंत याचं पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत याला धुवायचं आहे. तर मी लोणी 1-3 वेळा धुवून घेतलं. आता लोणी परफेक्ट धुतलं गेलं हे कसं ओळखायचं, याच्यावर दाबलं की अगदी स्वच्छ नितळ पाणी पडतं आहे. याचा अर्थ लोणी आपलं व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे, आंबटपणा राहिलेला नाही आहे. याला चांगलं घट्ट पिळून काढायचं. हे बघा असं यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे मग तूप लवकर तयार होतं. तर हे लोणी आपलं तयार झालेलं आहे. याला ज्या भांड्यामध्ये कढवायचं आहे त्याच्यात काढून घेऊ. मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे. तर इकडे आपलं ताक तयार झालेलं आहे. हे आपण पिण्यासाठी किंवा कढीसाठीसुद्धा वापरू शकतो. तर ह्या कढईमध्ये मी आत्ता काढलेलं लोणी घेतलं आहे आणि हे लोणी मी याआधी काढलेलं होतं हे मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलं होतं. कारण एकावेळी फक्त एवढंच लोणी कढवायला वेळ जातो तेवढाच जातो. त्यामुळं मी एकावेळी एक लोणी काढते, फ्रीझरमध्ये ठेवते आणि परत ज्यावेळी लोणी काढतो ते दोन्ही एकत्र करून मग तूप कढवायला ठेवते. आता हे सुद्धा लोणी मी यामध्येच घालून घेते आहे. आता गॅस आपण चालू केला आहे. सुरुवातीचा 1-2 मिनिट गॅस मोठाच ठेवायचा, कढई गरम व्हायला लागतो आणि नंतर गॅस एकदम कमी ठेवू. तर हे लोणी आता वितळू लागलं की आता मात्र गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे, मोठा ठेवायचा नाही आणि याला संपूर्ण आधी वितळवून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे लोणी संपूर्ण वितळलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे, गॅस कुठेच वाढवायचा नाही. आणि सुरुवातीला आपल्याला याच्यावर असा फेस दिसेल, हा हळूहळू कमी होत जाईल. आणि काय करायचं आहे, आत्ता तरी याला आपण हलवू शकतो. पुन्हा पुन्हा जशी बेरी जमू लागते तसं तसं याला फक्त असं अलगद हलवून घ्यायचं आहे, खूप हलवायचं नाही. तर आपण याचा फेस जाईपर्यंत याला मंद आचेवर असंच ठेवून देऊयात आणि मध्ये मध्ये असं हलवत राहू.
तर लोणी कढवायला ठेवल्यापासून साधारण 1-6 ते 7 मिनिटांनी बघा याच्यावरचा फेस कमी होऊ लागला आहे आणि हे बघा असे हे उकळू लागलेलं आहे. याचा आवाज येतो याचा अर्थ यामध्ये अजूनही पाण्याचा अंश आहे त्यामुळं याला आता अजून कढवावं लागणार आहे. आणि तुम्ही तळाशी बघू शकता थोडी थोडी बेरी जमू लागली आहे त्यामुळं काय करायचं याला फक्त असं अलगद हलवून घ्यायचं आहे. त्यामुळं गोल तळाचीच कढई वापरायची. खूप जास्त ढवळलं तर बेरी मिसळली जाते आणि पुन्हा सेपरेट करायला अवघड जातं. आता गॅस एकदम कमी ठेवूयात आणि याला तोपर्यंत कढवायचं जोपर्यंत हे ट्रान्सपरंट होत नाही. तर अजून 5 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 मिनिटांनी बघा आता हे थोडंसं ट्रान्सपरंट दिसू लागलं आहे. आपलं तूप बऱ्यापैकी तयार होत आलं आहे पण अजून हे खूप नितळ व्हायला हवं याचा तळ आपल्याला दिसायला पाहिजे. त्यामुळे आता गॅस एकदम कमी करायचा आणि मग याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. तर अजून 10 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 25 मिनिटांनी हे बघा याचा तळ अगदी क्लिअर दिसू लागला आहे याचा अर्थ आपलं तूप तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि याच्यावर पटकन झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. तर तूप कढल्यानंतर याच्यात पाण्याचा शिंतोडा का मारायचा आणि झाकण ठेवायचं याचं कारण म्हणजे माझी आई असं करायची पण मला असं वाटतं याचं कारण म्हणजे तूप जेव्हा कढत येतं किंवा तयार व्हायला लागलेलं असतं तेव्हा ते अगदी पटकन करपण्याची शक्यता असते. कढईसुद्धा तापलेली असते त्यामुळं यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि तूप करपत नाही. म्हणून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्याचा शिपका मारून याला झाकून ठेवायचं. तर 1-2-3 मिनिट झाल्यानंतर तर आपलं तूप छान कढलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 खाऊचं पान घालायचं आणि याला झाकून ठेवायचं. तर तूप कढल्यानंतर बरेच जण शेवटी खाऊचं पान किंवा काही जण तुळशीची पानं घालतात किंवा काही जण खडे मिठाचे मोठे मोठे तुकडे घालतात. याचं कारण म्हणजे तुपाला लवकर आंबटवास येऊ नये म्हणून. तर तुळशीचं पान असेल किंवा खाऊचं पान असेल तर याला एक हलकासा सुगंध असतो मग त्या सुगंधामुळं हे तूप जास्तीत जास्त दिवस टिकून राहतं लवकर वास धरत नाही. म्हणून यामध्ये खाऊचं किंवा तुळशीचं पान घाला किंवा सरळ खडे मिठाचे 2-3 मोठे तुकडे घाला. तर आपलं तूप इथं तयार झालेलं आहे. याला संपूर्ण थंड करून घ्यायचं. त्याची जी बेरी जमा झाली आहे ती तळाशी बसून द्यायची आणि मग याला गाळणीने गाळून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर हे बघा आता हे तूप संपूर्ण थंड झालं आहे. थंड झालं की मगच याला काचेच्या किंवा स्टीलच्या बरणीमध्ये गाळून भरायचं आहे. तर आधी मी हे सगळं तूप एका भांड्यामध्ये गाळून घेते. तर तूप मी गाळून घेतलेलं आहे. आता ही जी बेरी आहे अशी पण खायला छान लागते किंवा तुम्ही यामध्ये असा गरम गरम भात घालून यामध्ये कालवून खाऊ शकता. तर तूप मी गाळून घेतलं आहे. हे बघा अगदी व्यवस्थित रंग आलेला आहे. खूप डार्क झालं नाही किंवा कच्चंही राहिलेलं नाही आहे. जर तूप कच्चं राहिलं तर त्याचा खूप लगेच आंबट वास यायला सुरुवात होते. आता तूप साठवण्यासाठी आपल्याला एकतर स्टीलचा डबा किंवा काचेची बरणीच वापरायची आहे. प्लास्टिक ॲल्युमिनियम असं काहीही वापरू नका. जर तुम्ही काचेची बरणी वापरली तर त्यामध्ये तूप जास्त दिवस चांगलं राहतं लवकर वास धरत नाही कारण काचेवर कशाचीच रिॲक्शन होत नाही. तर मी या काचेच्या बरणीमध्ये तूप ठेवून देणार आहे आणि रोजच्या वापराचं तूप वेगळ्या एखाद्या तुपाच्या बोळीमध्ये वगैरे भरून ठेवायचं. म्हणजे हे तूप आहे तसं राहतं आणि रोजच्या वापराला आपण थोडं थोडं तूप हवं तसं काढू शकतो. आता हे जे खाऊचं पान आहे जे आपण तूप बंद करून वर ठेवून देणार आहे त्यामध्ये असंच टाकून ठेवायचं. त्यामुळं या बरणीमध्ये मी हे पान टाकून घेतलं. आता या काचेच्या बरणीमध्ये आपण जास्तीचं तूप भरून ठेवू. मस्त सुगंधी लोणकढी तूप तयार झालेलं आहे. तर हे घरच्या घरी केलं आहे त्यामुळे याची चव तर मस्त असते. छान रवाळ होतं. आत्ता हे पातळ आहे म्हणून तुम्हाला कळत नाही आहे पण जसं जसं हे थिजत जाईल तसं तसं मस्त दाणेदार रवाळ तूप होईल. अजिबात चिकट लागत नाही. ज्यावेळी आपण बाजारातून रेडीमेड तूप आणतो तर त्याचा कण कच्चा ठेवला जातो कारण जेवढं तूप जास्त कढवतो त्यावेळी तेवढं ते वजनामध्ये जास्त द्यावं लागतं आणि जर कच्चा कड काढला तर मात्र ते जास्त दिसतं आणि त्यामुळं ते परवडतं. म्हणून बाहेरचं तूप थोडंसं आंबू चवीचं असतं लवकर वास धरतं पण घरातलं तूप जर आपण व्यवस्थित कढवलं जसं मी इथे सांगितलं तसं तर मस्त लोणकढी तूप तुम्ही घरच्या घरी करू शकाल. ते हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्ही पण ही प्रोसेस नक्की करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.